नमस्कार मित्रांनो, इयत्ता चौथी द्वितीय सत्र दररोजच्या अभ्यासाच्या या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। तर आपला पहिला विषय आहे मराठी आणि आपण मित्रांनो मिठाचा शोध या पाठाविषयीची माहिती काल बघितलेली आहे मागील दोन तीन घटकांमध्ये आणि आज आपण त्यावरील आधारित जो स्वाध्याय आहे तो इथे सोडवणार आहोत। तर सुरुवातीला बघा मित्रांनो, इथे आपल्याला काही शब्दार्थ दिलेले आहेत जे आपण पाठाचा अभ्यास करत असताना यापूर्वीच पाहिलेले आहेत। आता स्वाध्याय बघूया मित्रांनो। तर बघा पहिला स्वाध्याय आहे प्रश्न क्रमांक एक, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये अ, पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे। तर मित्रांनो आपण पुस्तक ओपन करून बसायचं आहे। तर पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे, तर पूर्वीच्या काळी माणूस गुहेत राहत असे असं त्याचं उत्तर येणार आहे। आधी मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले, आधी मानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले, तर आधी मानवाने हरणाच्या दगड चाटण्याच्या गोष्टीचे, हरणे एका ठिकाणी जाऊन दगड चाटत होती त्या गोष्टीचे खूप दिवस निरीक्षण केले असं याचं उत्तर येणार आहे। पुढे खनिज मिठाला आपण काय म्हणतो, अतिशय सोपा प्रश्न, खनिज मिठाला आपण सैंधव मीठ असं म्हणतो, सैंधव। पुढे माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले, माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले मित्रांनो, त्याला ती चव हवी होती आणि त्यानं ती आयडिया केली होती, तर माणसाने समुद्राचे पाणी एका खड्ड्यामध्ये साठवले, पाण्यापासून दूर वाळूवरच त्याने एक खड्डा खणला आणि तिथं ते पाणी त्यानं साठवलं होतं। पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक दोन, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। बरेच दिवस त्याने या गोष्टीचं डॅश डॅश केलं, त्याला खूप डॅश डॅश वाटलं, याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, बरेच दिवस त्याने या गोष्टीचं निरीक्षण केलं, त्याला खूप कुतूहल वाटलं, हे उत्तर येणार आहे। कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा डॅश चाटू लागला, काय येणार आहे मित्रांनो इथे, कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड तो चाटू लागला, हे तर उत्तर येणार आहे। आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढे बघा, त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती, त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती, तो उत्तर येणार आहे। लास्ट आहे बघा, ते पाणी त्याच्या डॅश डॅश नेणंही त्याला शक्य होत नव्हतं, काय येणार आहे इथे, गुहेपर्यंत, ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं। आता प्रश्न क्रमांक तीन बघा, का ते सांगा। आधी मानवाने दगड चाटून पाहिला, का चाटून पाहिला मित्रांनो, कारण त्यानं निरीक्षण केलं किंवा त्यानं अनेक दिवस बघितलं की काही हरणे एका ठिकाणी येऊन ते दगड चाटत होती, बरेच दिवस त्यानं ते बघितलं आणि मग त्यालाही वाटलं की आपण सुद्धा तो दगड चाटून पाहावा, म्हणून त्यानं तो दगड चाटून पाहिला। पुढे समुद्राचे पाणी आदी मानवाच्या हातापायांना झोंबू लागले, काल देखील आपण हे बघितलेलं आहे, समुद्राचे पाणी आदी मानवाच्या हातापायांना का झोंबू लागले, कारण आदी मानव जंगलातून येत असताना वाटेत काट्याकुट्यातून चालत असताना त्याच्या हातावर पायावर अनेक जखमा झालेल्या होत्या आणि त्या जखमांमुळे ते जे समुद्राचे पाणी होतं ते त्याच्या हातापायांना झोंबत होतं। पुढे समुद्र किनाऱ्यावर आदी मानवाने लांब खड्डा खणला, का खणला, कारण समुद्राच्या पाण्याची जी चव होती ती त्याला हवीशी होती आणि ते पाणी त्याला त्याच्या गुहेपर्यंत नेणंही शक्य नव्हतं, म्हणून त्याने समुद्र किनाऱ्यावर एक लांब खड्डा खणला, त्याच्यामध्ये ते पाणी साठवलं, त्याची वाफ झाली सूर्याच्या प्रकाशामुळं आणि मग झालेलं मीठ किंवा जो क्षार तयार खाली शिल्लक राहिले तो घेऊन तो आपल्या गुहेमध्ये गेला। म्हणजे थोडक्यात समुद्र किनाऱ्यावर आदी मानवाने लांब खड्डा का खणला, तर समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्यासाठी त्यानं तो लांब खड्डा खणला असं याचं उत्तर येतं। पुढे प्रश्न क्रमांक चार, तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा। ओके, तुमचा स्वतःचा अनुभव, कच्चे खाल्लेले पदार्थ, तुम्ही आतापर्यंत जे पदार्थ कच्चे खाल्लेले आहेत त्या सर्व पदार्थांची नावं इथं मित्रांनो तुम्ही लिहायची आहेत। आपण फळं कच्चे खातो, त्याचबरोबर काही भाज्यासुद्धा कच्च्या खातो, गाजर असेल, मुळा असेल, कोबी असेल, कच्चे खातो, तर ते तुम्ही जे जे खाल्लेलं आहे ते तुम्ही लिहायचं आहे, तुमचा अनुभव इथं महत्त्वाचा आहे। भाजून खाल्लेले पदार्थ, तुम्ही जे पदार्थ आतापर्यंत भाजून खाल्लेले आहेत ते इथं तुम्ही लिहायचे आहेत। आणि पुढे आहे शिजवून खाल्लेले पदार्थ, जे पदार्थ आपण शिजवून खाल्लेले आहेत ते पदार्थ इथे त्यांची नावं लिहायच्यात, म्हणजे आपण समजा बटाटे लिहिले तर बटाटे आपण शिजवून खातो, बरोबर ना, किंवा आपण मूग असेल, कडधान्य असेल ते शिजवून खातो, तुम्ही जे शिजवून खाल ते लिहा। भाजून खाण्यामध्ये मित्रांनो आपण बघा, शेंगदाणे भाजून खातो, बरोबर ना, भाजतो आणि खातो, त्यानंतर हरभरा जे असतो ओला हरभरा तो सुद्धा आपण भाजून खातो, म्हणजे असे भाजून खाल्लेले तुम्ही जे खाल्लेले पदार्थ आहेत ते तुम्ही इथे लिहायचे आहेत। पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पाच, कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी अधिक माहिती मिळवा। तर मित्रांनो कोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते, तर मित्रांनो काही भाज्या आहेत, उदाहरणार्थ गाजर असेल, मुळा असेल, काकडी असेल, त्याच्यानंतर कोबी असेल, यासारखे जे पदार्थ आहेत मित्रांनो ते शिजवून खाण्यापेक्षा कच्चे खाणे केव्हाही आपल्या आरोग्याला
चांगलं असतं। तर तुम्ही हे उत्तर लिहायचं आहे आणि याच्याबद्दल अजून काही माहिती तुम्हाला मिळत असेल तर ती तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून दादाताईंकडून मिळवायची आहे। पुढे हा खेळ खेळा, डोळ्यावर रुमालाची पट्टी बांधा, नाकाने वास घ्या, पदार्थ ओळखा, त्यांची चव कशी असते ते लिहा, उदाहरण मिरची तिखट। हा खेळ तुम्ही तुमच्या घरी तुमच्या आईवडिलांसोबत किंवा दादाताईंसोबत खेळायचा आहे। मित्रांनो, तुमच्या घरी अनेक प्रकारच्या भाज्या असतील, फळे असतील, तर तुम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे। तुमच्या दादाताईला किंवा पप्पा मम्मींना म्हणायचं आहे की सर्व पदार्थ एक एक करून आपल्या नाकाजवळ आणायचा, वास घ्यायचा आणि वासावरून तो पदार्थ तुम्ही ओळखायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याची चवसुद्धा तुम्ही सांगायची आहे। तर एक मजेदार खेळ आहे, तुम्ही नक्की तुमच्या कुटुंबासोबत हा खेळ खेळा। पुढे प्रश्न सातवा, समानार्थी शब्द लिहा। समानार्थी शब्द एकाच अर्थाचे शब्द, जंगल, जंगलला समानार्थी शब्द रान, वन हा शब्द येणार आहे, झाड वृक्ष म्हणजे झाड, तरू म्हणजे झाड, त्याच्यानंतर लांब, लांब म्हणजे दूर, दूरवर दूर, त्यानंतर दिवस, दिवस म्हणजे दिन। आता दिन म्हणजे मित्रांनो हे दिन, हे लक्षात घ्या, पहिलं दिन याचा अर्थ दिवस होतो आणि जर तुम्ही आज हे दिन घेतलं, दिन म्हणजे गरीब, याचा अर्थ गरीब असा होतो, हे इथे लक्षात घ्या। समुद्र सागर, समुद्राला सागर असे म्हणतात आणि पाण्याला जल उदक, हे काही समानार्थी शब्द आहेत। पुढे जाऊया मित्रांनो, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा। इथे काही शब्दसमूह दिलेले आहेत, बघा, निरीक्षण करणे, निरीक्षण करणे, आपण बऱ्याच गोष्टींचं निरीक्षण करतो तर तुम्ही त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे। उदाहरणार्थ, मी आमच्या आंब्याच्या झाडावरील पक्ष्यांचे दररोज निरीक्षण करतो, बरोबर आहे ना, किंवा मी आई भाजी करत असताना तिचे निरीक्षण करतो, ते कसंही तुम्ही लिहू शकता। किंवा कुतूहल वाटणे, कुतूहल वाटणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल अधिक जाणून घेण्याविषयीची इच्छा निर्माण होणे, कुतूहल वाटणे। आकाशात अचानक झालेला मोठा प्रकाश पाहून माझ्या मनात कुतूहल जागृत झाले, बरोबर ना, अशा पद्धतीचं। आणि अंगाला झोंबणे, अंगाला झोंबणे, आपण पुस्तकामध्ये बघितलं की समुद्राचं पाणी आपल्या त्या आदिमानवाच्या हातापायाला झोंबत होतं, तसं अंगाला झोंबणे, बरोबर। तर मित्रांनो, आपण असं करू शकतो की सकाळची थंडी अंगाला खूप झोंबत होती, अशा पद्धतीने ते वाक्य आपण बनवू शकतो। तर तुम्ही वेगवेगळी वाक्य इथे तयार करायची आहेत। पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 9, मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाक्प्रचार तयार करा, त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा। तर मित्रांनो, आता मिठाचे वाक्प्रचार इथं आपल्याला तयार करायचे आहेत। चला, जागणे आणि मीठ, काय वाक्प्रचार आहे तुम्हाला माहिती आहे का? तर वाक्प्रचार आहे मिठाला जागणे, मिठाला जागणे। दुसरा वापर आहे बघा, खडा आणि मीठ, मिठाचा खडा टाकणे, मिठाचा खडा टाकणे हा वाक्प्रचार आहे। जखम आणि मीठ, जखमेवर मीठ चोळणे हा वाक्प्रचार आहे। आणि मीठ आणि महाग, मिठाला महाग होणे असेही वाक्प्रचार आहेत। मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, हे काम तुम्ही करायचं आहे की या सर्व वाक्प्रचारांचे अर्थ तुम्ही शोधायचे आणि त्यांचा वाक्यात उपयोगसुद्धा तुम्ही करायचा आहे। तुम्ही याच्यासाठी तुमच्या दादा, ताई, पप्पा, मम्मींची मदत घेऊ शकता। तर मिठावरील हे चार वाक्प्रचार आहे, अजूनही काही वाक्प्रचार आहेत, तुम्ही नेटवर किंवा तुमच्या व्याकरणचं जर पुस्तक असेल त्याच्यावर सर्च केला, शोधला तर तुम्हाला ते मिळतील। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण मिठाचा शोध या पाठावरील इथे स्वाध्यायाचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे, उत्तरं बघितली आहेत, त्याची हा सर्व स्वाध्याय आपण पूर्ण करायचे आहेत आणि याची उत्तरं अचूकपणे लिहायची आहेत। आता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊया, आपला आजचा पुढचा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी। ओके, तर मित्रांनो, काल आपण गार्डन ऑफ वर्ड्स बघितलेलं आहे, त्याच्यावरील स्वाध्याय सोडवलेला आहे, ते सर्व शब्द तुम्हाला मी वाचण्यासाठी सांगितले होते। त्याचबरोबर गार्डन ऑफ वर्ड्स रिलेटेड म्हणजे अर्थ आणि उच्चार सांगणारा व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला सांगितला होता, तुम्ही तो नक्कीच अभ्यास केलेला असेल। आज आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत आणि तो म्हणजे आपल्याला इथे एक स्टोरी आहे, मायाज ड्रीम। ड्रीम याचा अर्थ अंडरलाईन करा आणि लिहून घ्या मी जे शब्द सांगेन ते तुमच्या पुस्तकामध्ये। ड्रीम म्हणजे स्वप्न, मायाचे स्वप्न, मायाला पडलेले स्वप्न। ओके, तर आपण आजचा पहिला पार्ट जो आहे, हा पहिलं पेज आहे ते इथे पाहणार आहोत। इन्स्ट्रक्शन बघूया, लिसन अँड रीड विथ मी, लिसन लक्षपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा, रीड विथ मी माझ्यासोबत वाचायचं आहे। चला, तर इथे पिक्चर दिलेलं आहे बघा, हे पिक्चरमध्ये जर बघितलं तर तो तिच्या स्वप्नाचा प्रवास दाखवलेला आहे बघा, अशा पद्धतीने इथून पहिलं पेज जर बघितलं, इथून तिच्या स्वप्नाचा प्रवास दाखवलेला आहे, तिला कसं स्वप्न पडलं, काय झालं वगैरे वगैरे आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत। पण आपण आधी ही स्टोरी रीड करूया आणि समजून घेऊया। बघा, माया द मिल्कमेड वॉज कॅरिंग अ पॉट ऑफ मिल्क ऑन हर हेड। माया द मिल्कमेड, मिल्कमेड मीन्स गवळण, जे दुधाचा धंदा करते, दूध विक्री करते, तिला गवळण म्हणतात, मिल्कमेड म्हणतात। माया द मिल्कमेड वॉज कॅरिंग अ पॉट ऑफ मिल्क ऑन हर हेड। माया नावाची गवळण एक दुधाने भरलेलं पॉट म्हणजे भांडं किंवा हंडा असेल किंवा आपण तुम्ही काही म्हणा, कळशी म्हणा, काही म्हणा, तर ते घेऊन जात होती। ओके, पुढे बघा, द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी। फ्रेश म्हणजे ताजं तवानं,
क्रीमी म्हणजे क्रीम म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो केक वर वगैरे क्रीम टाकतो बघा, आता स्पेसिफिक मराठी शब्द त्याला काय, साय ज्याला म्हणतो साय, तशा पद्धतीचं। तर द मिल्क वॉज फ्रेश अँड क्रीमी, त्यानंतर म्हणजे दूध ताजं आणि भरपूर साय असलेलं होतं। माया बिगॅन टू ड्रीम, बिगॅन म्हणजे सुरुवात केली, बिगिन सुरुवात करणे आणि बिगॅन म्हणजे सुरुवात केली। माया बिगॅन टू ड्रीम, मायाने स्वप्न रचायला सुरुवात केली, बरोबर ना। म्हणजे माया दुधाचं भांडं घेऊन जात होती, दूध खूप चांगलं होतं, फ्रेश होतं, क्रीमी होतं, आणि मायाने मग स्वप्न पाहायला सुरुवात केली। पुढे बघा काय झालं, देर इज सो मच मिल्क इन द पॉट, इट्स रिच अँड क्रीमी। हे सगळं स्वप्नात म्हणते ती की देर इज सो मच मिल्क इन द पॉट, म्हणजे भांड्यामध्ये खूप सारं दूध आहे, इट्स रिच अँड क्रीमी। रिच म्हणजे श्रीमंत, पण इथं त्याचा अर्थ फ्रेश चांगलं असं घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या। रिच याचा प्रत्यक्ष अर्थ श्रीमंत होतो, पण इथं अर्थ कसं, फ्रेश आहे, एकदम चांगलं आहे, ताजं आहे, अशा पद्धतीनं। तर भांड्यामध्ये खूप सारं मिल्क आहे आणि ते खूप चांगलं आहे, फ्रेश आहे, ताजं आहे, क्रीमी आहे। आयल मेक नाईस थिक दही विथ धिस मिल्क। आयल याला मित्रांनो ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतात, तुम्हाला पुढे जेव्हा तुम्ही ग्रामर शिकाल, व्याकरण, तेव्हा लक्षात येईल तुमच्या। ए ॲक्च्युली आय विल असा आहे तो शब्द, आय विल मी करेन, पण त्याचा शॉर्ट फॉर्म हा आयल असा केला जातो, याचा उच्चार आयल असा होतो। आयल मेक नाईस थिक दही विथ धिस मिल्क, मी या दुधापासून एकदम छान मस्त घट्ट असं दही तयार करेन असं ती स्वप्नात विचार करते। देन आय चर्न इट अँड मेक बटर, बटर म्हणजे काय मित्रांनो, लोणी। तर मित्रांनो ती काय विचार करते, मग मी ते घुसळवणे, चर्निंग म्हणजे घुसळवणे। आपण बघा तुम्ही घरी बघितलं असाल दह्यापासून ताक करत असताना असं असं रवीने घुसळवतात ते, तर तसं करेन आणि त्याच्यापासून मस्तपैकी लोणी काढेन, मेक बटर। आय टेक द बटर टू द मार्केट, आणि ते बटर मी मार्केटमध्ये घेऊन जाईन, बाजारात घेऊन जाईन। मेनी पीपल विल कम टू बाय द सॉफ्ट अँड टेस्टी बटर, मेनी पीपल अनेक लोक, पीपल म्हणजे लोक, विल कम टू बाय, बाय म्हणजे विकत घेणे, अनेक लोक माझ्याकडचं ते सॉफ्ट आणि टेस्टी मऊ आणि चविष्ट लोणी घेण्यासाठी येतील, अनेक लोक येतील मार्केटमध्ये बाजारामध्ये। आय विल सेल इट ॲट अ गुड प्राईस, सेल म्हणजे विकणे, SELL सेल म्हणजे विकणे, गुड प्राईस चांगली किंमत, प्राईस म्हणजे किंमत, आणि मी ते सर्व लोणी चांगल्या किमतीला विकेन असं ती स्वप्नामध्ये विचार करत आहे। ती बघा एक मस्त मोठं भांडं घेऊन जात असते आणि चांगलं दूध भरलेलं असतं, फ्रेश असतं, आणि ती स्वप्नात म्हणजे चालता चालताच ती आपला विचार करत जाते, स्वप्नात रमते की मी हे सर्व मस्त दही घेऊन मी त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचं दही करेन, दूध घेऊन त्याच्यापासून दही करेन, मग ते दही घुसळून मी त्याच्यापासून लोणी काढेन, मस्त टेस्टी आणि सॉफ्ट असलेलं लोणी मी बाजारात घेऊन जाईन आणि अनेक लोक मग ते लोणी खरेदी करायला येतील आणि मी ते चांगल्या किमतीला लोणी विकेन। पुढं काय होतं बघूया, अजून ती स्वप्नातच आहे, हा सगळा स्वप्नातलाच भाग आहे बघा। आय विल गेट अ लॉट ऑफ मनी, लॉट म्हणजे खूप, लॉट म्हणजे खूप, मनी म्हणजे पैसे, मला खूप सारे पैसे मिळतील। व्हॉट शॅल आय डू विथ द मनी, मग मी त्या पैशांचं काय करेन, व्हॉट शॅल आय डू, व्हॉट शॅल आय डू विथ द मनी, मी त्या पैशांचं काय करेन असं ती स्वप्नातच विचार करते चालता चालता। आय नो व्हॉट आय विल डू, मला माहिती आहे मी काय करणार आहे ते, आय नो, नो म्हणजे माहिती असणे, आय नो व्हॉट आय विल डू। आय विल बाय बिग गोल्डन इयरिंग्स, आय विल बाय मी विकत घेईन, बिग म्हणजे मोठी, गोल्डन म्हणजे सोनेरी, इयरिंग्स म्हणजे कानातल्या रिंगा ज्या कानामध्ये असतात त्या, तर मी मोठ्या सोन्याच्या रिंगा विकत घेईन असं ती म्हणते, म्हणजे विचार करते। दे विल बी मच बेटर दॅन मीराज इयरिंग, आणि त्या मीराच्या कानातल्या रिंगांपेक्षा खूप सुंदर असतील, चांगले असतील। मीरा तिची मैत्रीण असेल, शेजारी नसेल, कोणी असेल, तर तिच्या कानातल्या रिंगापेक्षा मी घेतलेल्या रिंगा सुंदर असतील, चांगल्या प्रकारच्या असतील। शी इज ऑलवेज शोईंग देम ऑफ, ती जी मीरा असते ती नेहमी काय करत असते, आपल्या रिंगा मुद्दाम दाखवत असते, बरोबर ना, असं ती स्वप्नात विचार करते। बट नाऊ, परंतु आता मीरा, जस्ट यू वेट, परंतु आता मीरा तू फक्त बघच मी कशा पद्धतीच्या गोल्डन इयरिंग्स आणतो ते। आय विल वेअर देम अँड वॉक पास्ट हर लाईक दिस, आणि मी काय करणार आहे, मी त्या गोल्डन सोन्याच्या रिंगा घालणार आणि मीरा जवळून असं चालत जाणार असं ती विचार करते, असं चालत जाणार असं ती विचार करते आणि चालण्याची ॲक्टिंग करते। म्हणजे मीरा समजा आहे आजूबाजूला आणि ही माया ती चालण्याची ॲक्टिंग करते, स्वप्नातच चाललेलं आहे सगळं तिचं हे, आणि मग पुढं काय होतं ते आपण उद्या बघणार आहोत। तर हा अर्धा पार्ट आपण इथे बघितलेला आहे। माया नावाची गवळण असते, तिच्याकडे खूप चांगल्या क्वालिटीचं फ्रेश दूध असतं,
मग ती स्वप्नातच विचार करते, म्हणजे ते दूध बघून तिला खूप आनंद होतो आणि ती स्वप्नातच रमते चालता चालता की मी या दुधाचं मस्त चांगलं दही काढेन, दही घुसळून मी त्याचं लोणी काढेन, मी लोणी घेऊन मार्केटला जाईन, ते लोणी घेण्यासाठी अनेक लोक येतील, खूप पैसे मला मिळतील, मग आता पैशाचं मी काय करायचं, हा सगळा विचार स्वप्नात करते ती. या पैशापासून मी सुंदर सोन्याच्या मोठ्या रिंगा घेईन, जी मीरा आहे ती नेहमी आपल्या रिंगा दाखवत असते बरोबर, मग आता मी तिला तिला माझ्या रिंगा दाखवेन आणि तिला जेव्हा ती दिसेल तेव्हा तिच्या समोरून मी अशी चालेन असं म्हणते. आणि आता पुढं काय होतं ते आपण उद्या बघूया. तर मित्रांनो, हा जो पार्ट आहे तो तुम्ही वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, याच्यामध्ये जे काही कठीण शब्द तुम्हाला वाटतात ते अंडरलाईन करून तुम्ही कॉपी करायचेत, 5 ते 10 वेळा कॉपी करा, त्याचा अर्थ समजून घ्या. तर अशा पद्धतीने आपण मायाज ड्रीम हा पार्ट इथे पहिला भाग बघितलेला आहे. उद्या जी काय म्हणजे याच्या पुढं काय होतं ती स्टोरी आपण उद्या कंटिन्यू करणार आहोत. चला आता आपण आपल्या पुढच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. पुढचा विषय अतिशय महत्त्वाचा विषय, मॅथमॅटिक्स. तर मित्रांनो, मागील भागामध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम्सचा अभ्यास केलेला आहे. वर्ड प्रॉब्लेम्स ॲडिशन, वर्ड प्रॉब्लेम्स सबट्रॅक्शन आणि वर्ड प्रॉब्लेम्स म्हणजे मिक्स्ड प्रॉब्लेम्स ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असे 3 पार्ट बघितलेले आहेत. मागचे व्हिडिओ जर पाहायचे असतील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत किंवा चॅनलवर तुम्हाला व्हिडिओज ते पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आजचा पार्ट आहे आपला मेकिंग प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन अँड सॉल्विंग देम. मेकिंग प्रॉब्लेम्स म्हणजे उदाहरणे तयार करणे बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन, दिलेल्या माहितीवरून उदाहरण तयार करणे आणि सॉल्विंग देम आणि त्यांना सोडवणे. म्हणजे इथं मित्रांनो आता आपल्याला स्वतः वर्ड प्रॉब्लेम्स तयार करायचे आहेत आणि ते स्वतः सोडवायचे सुद्धा आहेत. याच्यापूर्वी आपण ऑलरेडी रेडी तयार होत असलेले प्रॉब्लेम्स उदाहरणे बघितले होते, आता आपल्याला उदाहरणं स्वतः तयार करायची आहेत. इथं एक माहिती दिलेली आहे, या 2 उदाहरणांचा आपण अभ्यास करूया आणि एक उदाहरण आपण सोडवून बघूया. तर इथं बघा, मेक अन ॲडिशन प्रॉब्लेम बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन अँड सॉल्व इट. एक आपल्याला ॲडिशन प्रॉब्लेम म्हणजे बेरजेचं उदाहरण इथं तयार करायचं आहे. इन्फॉर्मेशन बघा, गिवन इन्फॉर्मेशन, नंबर ऑफ मेन 1450, नंबर ऑफ वुमेन 1270, ही दिलेली माहिती आहे. पुरुषांची संख्या नंबर ऑफ मेन 1450, नंबर ऑफ वुमेन 1270, हे दिलेली माहिती आहे. आता इथे एक्झाम्पल बनवायचं आहे, तर एक्झाम्पल बनवलेलं आहे बघा इथं एक, तर देअर आर 1450 मेन अँड 1270 वुमेन वर्किंग इन अ कंपनी. एका कंपनीमध्ये 1450 मेन आणि 1270 वुमेन काम करतात. हाऊ मेनी पीपल वर्क इन द कंपनी इन ऑल, तर सगळे मिळून एकूण किती लोक काम करतात. बघा किती सोपं उदाहरण इथे तयार केलेलं आहे ॲडिशनचं. इथं इन ऑल हा शब्द वापरलेला आहे मित्रांनो, इन ऑल. मी ॲडिशनमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की 3 शब्द महत्त्वाचे आहेत, टोटल, इन ऑल आणि ऑल टुगेदर. हे 3 शब्द आले की इथं ॲडिशन करायचे असते, हे इथे लक्षात घ्या तुम्ही बरोबर. तर हे 3 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत, टोटल, इन ऑल, टुगेदर. म्हणजे या 3 शब्दांचा वापर आपल्याला या ॲडिशनमध्ये करायचा आहे. तर असं इथं उदाहरण बनवून आपण याच्याविषयी एक सोपं साधं एकदम सिम्पल उदाहरण बनवूया. बघा, इन अ मीटिंग म्हणजे मीटिंगमध्ये, किंवा आपण आधी मराठी तयार करूया, एका मीटिंगमध्ये 1450 म्हणजे आता मराठीमध्ये सांगतो पुरुष आणि 1270 स्त्रिया उपस्थित होत्या, तर एकूण किती लोक उपस्थित होते, असं मराठीमध्ये तुम्ही आधी एक उदाहरण तयार करून घ्या. आपल्या मातृभाषेमध्ये आपण इझिली करू शकतो. आता ते इंग्लिशमध्ये कन्वर्ट करूया, इन अ मीटिंग देअर वेअर 1450 मेन अँड 1270 वुमेन वेअर प्रेझेंट, वेअर प्रेझेंट उपस्थित होत्या, देन हाऊ मेनी टोटल पीपल वेअर प्रेझेंट, तर एकूण किती लोक प्रेझेंट होते. किती सिंपल झालं बघा. आणि मग टोटल आहे म्हणून आपल्या इथे ॲडिशन करायची, इथे ॲडिशन करून दाखवलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही उदाहरणे सोडवायचं आहे. आपण एक अजून बघणार आहोत. आता दुसरं बघूया इथे मित्रांनो, सबट्रॅक्शनचं उदाहरण आहे ते देखील बघूया आपण मित्रांनो. आता सबट्रॅक्शनसाठी मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा 3 शब्द सांगितले होते, ते महत्त्वाचे आहेत, लिहिले नसतील तर नोट डाऊन करून घ्या, हे ॲडिशनचे आहेत. सबट्रॅक्शनसाठी मित्रांनो लेफ्ट किती शिल्लक राहिले, त्याच्यानंतर रिमेंड याचा अर्थ देखील शिल्लक राहिले असा होतो, आणि हाऊ मच मोर किती जास्त आहेत, हाऊ मच लेस किती कमी आहेत. अशा पद्धतीने जर शब्द असतील तर आपण तिथे सबट्रॅक्शन करतो. तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे, माहिती बघा, मेक अ सबट्रॅक्शन प्रॉब्लेम बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन अँड सॉल्व इट. तर मेक अ सबट्रॅक्शन प्रॉब्लेम, एक सबट्रॅक्शनचं उदाहरण तयार करा दिलेल्या माहितीवरून आणि ते सोडवा. माहिती दिलेली आहे, कॉस्ट ऑफ वन मोटरसायकल इज 47,580, कॉस्ट ऑफ अनादर मोटरसायकल इज 50,240. तर एका मोटरसायकलची किंमत एवढी आहे, एका मोटरसायकलची किंमत इतकी आहे. आपल्याला वजाबाकीचं उदाहरण तयार करायचं आहे, म्हणजे सबट्रॅक्शनचं तयार करायचं आहे. म्हणून आपण इथे टोटल करू शकत नाही, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ टोटल, व्हॉट इज द टोटल कॉस्ट ऑफ मोटरसायकल्स असं म्हणू शकत नाही, टोटल म्हटले की ॲडिशनली. इथे आपल्याला याच्यापैकी
काही शब्द यूज करावे लागणार आहेत। आपण आधी मराठीतून करूया की एका मोटरसायकलची किंमत एवढी आहे, आता संख्या वाचत नाही मी, आणि दुसऱ्या मोटरसायकलची किंमत इतकी आहे, तर कोणती मोटरसायकल सर्वात जास्त किमतीची आहे आणि ती कितीने जास्त आहे। लक्षात आलं, एका मोटरसायकलची किंमत 47,000 आहे, दुसऱ्या मोटरसायकलची किंमत 50,000 आहे, तर कोणती मोटरसायकल सर्वात महाग आहे किंवा कोणत्या मोटरसायकलची किंमत सर्वात जास्त आहे आणि ती कितीने जास्त आहे अशा पद्धतीने आपण करू शकतो, किंवा कोणत्या मोटरसायकलची किंमत सर्वात कमी आहे आणि ती कितीने कमी आहे असं सुद्धा इथं बनवू शकतो। इथं ऑलरेडी बनवलेलं बघूया। ए कंपनीज मोटरसायकल कॉस्ट रुपीज 47,580 रुपीज अँड बी कंपनीज मोटरसायकल कॉस्ट रुपीज 50,240। विच कंपनीज मोटरसायकल इज मोर एक्सपेन्सिव्ह, म्हणजे महाग एक्सपेन्सिव्ह, अँड बाय हाऊ मच। तर ए कंपनीची मोटरसायकल एवढी किंमत आहे, बी कंपनीची मोटरसायकल एवढी किंमत आहे, तर कोणत्या कंपनीची मोटरसायकल जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, मोर एक्सपेन्सिव्ह, मोर हा शब्द आला बघा, मोर म्हणजे सबट्रॅक्शन, हे लक्षात घ्या, मोर एक्सपेन्सिव्ह आहे बाय हाऊ मच, कितीने इथे सबट्रॅक्शन केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर अशा पद्धतीने आपण ही उदाहरणे इथे तयार करायचे, थोडंसं तुम्हाला कठीण जाईल, पण तुम्ही काय करा मित्रांनो, मराठीतून उदाहरण तयार करा, आपल्या आई बाबा पप्पा मम्मींची मदत घ्या, शिक्षकांची मदत घ्या, किंवा माझ्याशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल। तर इथे आधी तुम्ही मराठीतून उदाहरण तयार केलं आणि मग ते तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा। आपण आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत, म्हणजे काही माहिती दिलेली आहेत, याच्यापासून आपल्याला एक ॲडिशनचं आणि एक सबट्रॅक्शनचं उदाहरण तयार करायचं आहे। आपण आता इथे एक उदाहरण घेऊया आणि एक ॲडिशन आणि एक सबट्रॅक्शनचं उदाहरण बनवूया। चला तर मित्रांनो, आपण काय करूया, आपण हे 6 नंबरची जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून इथं उदाहरण तयार करूया। 17,500 मॅथ्स बुक्स आणि 13,250 सायन्स बुक्स असे दोन उदाहरणं आपल्याला इथं माहिती दिलेली आहे। आपण आधी ॲडिशनचं उदाहरण तयार करूया, ॲडिशन वर्ड प्रॉब्लेम। ओके, आता ॲडिशन वर्ड प्रॉब्लेम करत असताना हे तीन शब्द आले पाहिजे, लक्षात घ्या, टोटल, इन ऑल किंवा ऑल टुगेदर, तिन्हीपैकी एक आला पाहिजे। आपण असं करूया, इन आर स्कूल, म्हणजे आमच्या शाळेमध्ये, आधी मराठीतूनच करूया, आमच्या शाळेमध्ये 17,500 गणिताची पुस्तके आणि 13,250 विज्ञानाची पुस्तके आहे, तर आमच्या शाळेतील एकूण पुस्तकांची संख्या किती, किंवा दोन्ही मिळून आमच्याकडे किती पुस्तके आहेत, असं मराठीतून उदाहरण तयार झालेलं आहे। आता आपण इंग्रजीतून करूया, इन आर स्कूल आमच्या शाळेमध्ये, ओके, मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला, ओके, बघा, इन आर स्कूल म्हणजे आमच्या शाळेमध्ये देअर आर 17,500 मॅथ्स बुक्स अँड 13,250 सायन्स बुक्स, हाऊ मेनी टोटल बुक्स are there in our school, आमच्या शाळेमध्ये देअर आर 17,500 मॅथमॅटिक्स बुक्स अँड 13,250 सायन्स बुक्स आहेत, तर हाऊ मेनी टोटल बुक्स, इथं वापरलं मी टोटल बुक्स, तर एकूण किती पुस्तके आहेत आमच्या शाळेमध्ये, अशा प्रकारे इथं तुम्ही इथं तयार करायचं आहे, मराठीतून तयार करा, प्रॉपर तुम्हाला जमेल। किंवा असंही करू शकता, देअर आर मॅथ्स बुक्स अँड देअर आर 13,250 सायन्स बुक्स इन आर स्कूल, असंही तुम्ही घेऊ शकता। शब्दरचना कशीही करा, इथं उदाहरण तयार करणं महत्त्वाचं आहे। आता हे झालं ॲडिशनचं, कारण टोटल विचारली, आपल्याला ॲडिशन करायचे आहे। आणि आता एक सबट्रॅक्शनचं उदाहरण करूया, माहिती हीच आहे। सबट्रॅक्शनमध्ये मित्रांनो आपण काय म्हणायचं आहे की एक तर लेफ्ट, रिमेंड, मोर आणि लेस, बरोबर, म्हणजे शिल्लक राहिले, किती जास्त आहेत, किती कमी आहेत, अशा पद्धतीनं। आता इथं जर बघितलं तर आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आहेत, त्यामुळे इथं आपण कमी जास्तच इथे वापरायचं आहे। ओके, तर बघा, एका शाळेमध्ये किंवा आमच्या शाळेमध्ये 17,500 मॅथमॅटिकल बुक्स अँड 13,250 सायन्स बुक्स आहेत, तर म्हणजे एवढी गणिताची पुस्तके, एवढी विज्ञानाची पुस्तके आहेत, तर कोणत्या विषयाची पुस्तके सर्वात जास्त आहेत आणि कितीने जास्त आहेत, किंवा गणिताची पुस्तके विज्ञानाच्या पुस्तकांपेक्षा कितीने जास्त बुक्स, जास्त पुस्तके आहेत, अशा पद्धतीने आपण इथं मराठीतून करायचं आहे। आता इंग्रजीतून करता येतं, कसं करता येईल बघा, इन अ स्कूल
शाळेमध्ये इन अ स्कूल देअर आर एवढे म्हणजे ही पहिली जी माहिती आहे ती तशीच येणार हीच घेऊया आपण इन आर स्कूल देअर आर 17,500 मॅथ्स बुक्स अँड 13,250 सायन्स बुक्स एवढेच येणार आहे. आता इथं फक्त आपल्याला पुढचा प्रश्न आहे तो इथे बदलायचा आहे. इथं होता हाऊ मेनी टोटल एकूण पुस्तके किती होती तर आपण इथे काय करायचं आहे कोणती पुस्तके सर्वात जास्त आहेत आणि कितीने असा प्रश्न आला म्हणजे इथे आपल्याला फक्त बदलायचं आहे फक्त काय येणार कोणती विच बुक्स विच म्हणजे कोणती कोणती पुस्तके विच बुक्स आर मोर दॅन अदर कोणती पुस्तके सर्वात जास्त आहे अँड बाय हाऊ मच आणि कितीने जात विच बुक्स आर मोर दॅन द अदर कोणती पुस्तके जास्त आहेत अँड बाय हाऊ मच आणि ती कितीने जास्त आहेत किंवा इथं तुम्ही विच बुक्स आर लेस लेस सुद्धा वापरू शकता कोणती पुस्तके कमी आहेत आणि बाय हाऊ मच कितीने कमी आहेत म्हणजे इथं तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे जी सम्स आहेत ही उदाहरणे आहेत ही सर्व उदाहरणे सोडवायची आहे त्याच्यापासून नवीन म्हणजे ही जी माहिती दिलेली आहे त्याच्यापासून नवीन उदाहरणे तयार करा आणि ती सोडवायची सुद्धा आहेत. काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क नक्की करा. आता आपण आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊया. मित्रांनो आता पुढचा विषय आहे परिसर अभ्यास भाग एक. तर मित्रांनो आपण दिशा व नकाशा बघत आहोत आणि कालच्या भागामध्ये आपण नकाशा आणि त्याचं प्रमाण याविषयीची माहिती बघितलेली आहे म्हणजे नकाशा जो असतो तो प्रमाणानुसारच बनवलेला असतो. तर तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आहे एकदा नक्की बघा. आता पुढचा भाग बघूया मित्रांनो या पाठातला आपला. इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी आहे काय करावे बरे. बघा पहिला आहे रंजना व जुलिया सहलीसाठी बाहेरगावी आल्या आहेत त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानाकडे जायचे आहे त्यांच्याकडे त्या भागाचा नकाशा आहे. बघा रंजना आणि जुलिया सहलीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत दुसऱ्या गावाला गेलेले आहेत त्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून म्हणजे त्या जिथे राहतात तिथून ते उद्यानाकडे जायचे आहे बागेकडे एका उद्यानाकडे जायचे आहे त्यांच्याकडे त्या भागाचा नकाशा आहे तिथला त्यांच्याकडे नकाशा आहे. पहिला प्रश्न त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानापर्यंतचे अंतर काढायला त्यांना मदत करा. दुसरा प्रश्न त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेला आहे ते शोधण्यास त्यांना मदत करा. आपण पहिला प्रश्न इथे बघूया त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यानापर्यंतचं अंतर कसं काढायचं बघा. आता मित्रांनो ओके इथं मी ओपन केलेला आहे हा तक्ता. आता बघा इथं रंजना व जुली यांचे राहण्याचे ठिकाण इथं आहे ओके आणि इथं त्यांना उद्यानाकडे जायचं आहे इथं बरोबर या ठिकाणी उद्यान आहे तर आपल्याला हे अंतर इथं काढायचं आहे ओके हे अंतर काढायचं आहे. आपण काय करूया इथं पट्टीचा वापर करायचा आहे. तुम्ही तुमच्याकडे जी पट्टी आहे स्केल आहे त्याचा वापर करा. मी माझ्याकडची मोठी पट्टी घेतो ओके चला. तर बघा मित्रांनो आता ही पट्टी घेतलेली आहे आता ही पट्टी आपण इथे ठेवूया राहण्याच्या घरापासून आणि इथपर्यंत इथे जाऊया. आता हे जर बघितलं तर शून्यपासून ते एकूण 65 एवढं अंतर इथं बघा 65 दिसत असेल तुम्हाला 65 सेंटीमीटर एवढं आपल्याला पाहायला मिळतं. तुमचं बघा तुमच्या पुस्तकामध्ये किती येतं माझ्या या पट्टीच्या सहाय्याने मोजलं तर ते 65 सेंटीमीटर इतकं अंतर आलेलं आहे. मग आता हे उत्तर आपलं झालं का 65 सेंटीमीटर मित्रांनो? नाही मित्रांनो कारण मित्रांनो हे 65 जे काढलेलं आहे ते आपण डायरेक्टली मोजलेलं आहे पण आपण काल शिकलेलो आहोत की नकाशामध्ये प्रमाण अतिशय महत्त्वाचं असतं म्हणजे प्रमाणाचा विचार करूनच नकाशा बनवलेला असतो म्हणून इथं जे प्रमाण दिलेलं आहे हे बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे क्लिअर दिसणार नाही पण तुम्ही तुमच्या पुस्तकात बघा इथे 0 आहे इथे 5 आहे इथं 10 आहे आणि इथं मीटर असं लिहिलेलं आहे लक्षात आलं का. तर हे प्रमाण आहे. आता या प्रमाणाचा वापर करून आपल्याला प्रत्यक्ष अंतर किती आहे ते इथं काढायचं आहे. कसं करायचं बघा. तर मित्रांनो इथं 0, 5, 10 म्हणजे 10 सेंटीमीटर पर्यंत जे अंतर असतं म्हणजे एवढं अंतर हे 1 मीटर नुसतं मीटर लिहिलंय म्हणजे 1 मीटर म्हणजे इथं प्रमाण काय वापरलेलं आहे मित्रांनो 1 मीटर बरोबर किंवा सॉरी 10 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर हे प्रमाण इथं वापरलेलं आहे कारण इथं बघा ना 0, 5, 10 एवढं अंतर दिलेलं आहे आणि खाली मीटर लिहिलेलं आहे म्हणजे 10 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर इतकं प्रमाण त्यांनी वापरलेलं आहे हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच आता आपण काय करायचं या 65 सेंटीमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. मेजरमेंट आपली झालेली असेलच पण आपण त्याच्यापेक्षा आपण सोपं करूया आपण पट्टी ठेवूया इथं पुन्हा एकदा ओके ओके अशी पट्टी ठेवतो मी ओके. आणि आता पट्टी ठेवताना मी काय करणार आहे बघा मित्रांनो तर ओके इथून इतकं हां ठीक आहे. आता पट्टी ठेवल्यानंतर मी 10 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर म्हणून मी खुणा करत जाणार आहे. बघा इथं 10 सेंटीमीटर इथे 20 सेंटीमीटर इथं 30 सेंटीमीटर इथे 40 सेंटीमीटर इथे 50
50 सेंटीमीटर, इथं 60 सेंटीमीटर आणि हे 5 सेंटीमीटर राहिलेलं आहे. ओके, आता बघा इथं मित्रांनो 10 सेंटीमीटर म्हणजे इथं 1 मीटर झालं. त्या प्रमाणानुसार 10 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, इथं 2 मीटर झालं, इथं 3 मीटर झालं, इथं 4 मीटर झालं, इथं 5 मीटर झालं, इथं 6 मीटर झालेलं आहे. बरोबर ना? तर 6 मीटर आणि हे अर्ध, बरोबर ना, 6 मीटर आणि 5 सेंटीमीटर म्हणजे साधारण 6.5 मीटर इतकं आपण अंतर हे पकडायचं आहे. म्हणजे हे जे अंतर आहे ते 6.5 मीटर इतकं अंतर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रत्यक्षामध्ये. आपण या प्रमाणाचा वापर करून इथं हे अंतर काढलेलं आहे. लक्षात आलं? बघा 0 ते 10 म्हणजेच 1 मीटर एवढं अंतर त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे 10 मीटरला आपण 1 मीटर पकडलं, 10 सेंटीमीटरला असे एकूण 6 सेंटीमीटर झाले आणि हे अर्ध आहे म्हणून 6.5 मीटर इतकं अंतर हे येणार आहे. म्हणून नेहमी लक्षात घ्या की नकाशा वाचन करत असताना जर अंतर काढायचं असेल तर त्याच्यातलं प्रमाण पाहणं हे खूप गरजेचं आहे. आता दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान कोणत्या दिशेस आहे ते शोधण्यामध्ये त्यांना मदत करा. आता इथं मित्रांनो तुम्हाला दिशाचक्र वापरावं लागेल. इथं तुम्ही बनवलेलं दिशाचक्र ठेवायचं आहे. मी इथं दिशाचक्र काढतो कारण आपल्याला दिशा शोधायची आहे. ओके, हा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य हे दिशाचक्र ठेवलं. आता मित्रांनो यांच्या म्हणजे या घरापासून उद्यान कुठे आहे बघा, इकडे आहे. बरोबर, या दिशेला आहे. ही दिशा कोणती आली बघा मित्रांनो, आग्नेय दिशा. म्हणजेच त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून उद्यान हे आग्नेय दिशेला असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला नकाशावरील प्रश्न सोडवता आले पाहिजेत. आता मित्रांनो पुढे जाऊया, शेवटचा भाग आहे. आपण काय शिकलो, तत्पूर्वी मी बोर्ड क्लिअर करतो. आपण काय शिकलो तर या पाठामध्ये आपण काय शिकलो, आपण उपदिशांची ओळख बघितली. बरोबर ना? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या चार उपदेश शिकलो. दिशाचक्र आपण काढायला शिकलो. ते दिशाचक्र नकाशावर ठेवलं की कोणत्या जिल्ह्याच्या म्हणजे कोणते जिल्हे त्या ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे ती सर्व माहिती आपल्याला मिळत होती. किंवा एखादं ठिकाण एखाद्या दुसऱ्या एका ठिकाणाच्या कोणत्या दिशेला आहे ते देखील आपल्याला माहिती मिळत होती. आपण दिशाचक्राचा अभ्यास बघितलेला आहे. त्यानंतर नकाशाची प्रमाणबद्धता हे आपण शिकलो. आता आपण अंतर काढलं, कालच्या भागामध्ये आपण नकाशाचं प्रमाण बघितलं होतं तर हे शिकायला मिळालं. आणि नकाशातील अंतर व जमिनीतील अंतर यांचा संबंध ही सुद्धा आपण इथे शिकलेलो आहोत. चला, आता आता इथ्यावर स्वाध्याय दिलेला आहे मित्रांनो. स्वाध्याय आपल्याला थोडंच दोनच प्रश्न आहेत. ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो, कशाचा वापर करतो मित्रांना, ठिकाणाचं स्थान सांगायचं आहे किंवा बाजू सांगायची आहे तर आपण दिशाचक्राचा वापर करतो, दिशांचा वापर करतो. इथे पुढे नकाशात प्रमाण कशासाठी देतात, नकाशात प्रमाण हे कशासाठी दिलं जातं मित्रांनो, तर प्रत्यक्षात त्या दोन ठिकाणामधील अंतर हे प्रमाणामध्ये दाखवायचं असतं आणि त्यामुळे ते नकाशामध्ये प्रमाण दिलं जातं. म्हणजे की जेणेकरून त्यांच्यामधील अंतर चुकू नये, कमी अधिक जास्त होऊ नये, त्यांच्यातील जे अंतर आहे ते तसंच राहावं, योग्य राहावं, नकाशा व्यवस्थित यावा यासाठी ते प्रमाण दिलं जातं. त्यानंतर बघा आपल्याला एक उपक्रम करायचा आहे. माती, कागदाचा लगदा, पुट्टे हे साहित्य वापरून आपल्या परिसराचा उठावाचा नकाशा तयार करा. त्यासाठी शिक्षकांची मदत घ्या. उठावाचा नकाशा म्हणजे तुमच्या परिसरातील उठावाचा नकाशा, याचा अर्थ प्रत्यक्षात माती वापरून छोटे डोंगर, छोट्या टेकड्या, रस्ता किंवा छोटी छोटी घरं, शाळा, तुमच्या परिसरात जे काय असतील ते विहीर वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष दाखवायचा. बरोबर, पुठ्ठ्याचा वापर करून. तर तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या मदतीने किंवा आईवडिलांच्या मदतीने, मित्रांचा ग्रुप असेल तुमचा, तर तुम्ही एकत्र येऊन हे काम इथे करायचं आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही नक्की पूर्ण करा. आणि माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला अधूनमधून दिसत आहे. जर तुम्ही असा नकाशा बनवला तर तुम्ही मला नक्की त्याचे फोटो टाका. चला तर मित्रांनो, आता अशा पद्धतीने आपण ह्या आजच्या चौथ्या दिवशी चौथ्या भागामध्ये या सर्व घटकांचा अभ्यास इथे केलेला आहे. आपण हे सर्व घटक प्रॉपरली समजून घ्यायचे आहेत आणि सर्व स्वाध्याय व्यवस्थितरित्या पूर्ण करायचा आहे. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.